ठीक आहे सर, ते सोडून तो वेगळं तुमचा नंबर दिसतो म्हणतो नाही ते. हां ते आपलं हे चालू आहे सध्या. दादा हा कोरोना इतका निर्दयी आहे, माझं घर कोरोना सेंटरच्या जवळ असल्यामुळे मी सर्व भयानक परिस्थिती पाहिली आहे. एका दिवसात 8 ते 10 लोक इथून बॉड्या गेलेल्या मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. लोकांच्या अतोनात हाल होत आहेत. इथं मुक्ताईनगर कोविड सेंटरला बुलढाण्यापासून जळगाव जामोदपासून पेशंट आहे. इथं इतक्या दुरून पेशंट असल्यामुळे त्यांना रोजच्या जेवणाचा डबा, खाण्यापिण्याच्या वस्तू यासाठी त्यांना दररोज भटकंती करावी लागत होती. अतिशय हाल अपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. काही पेशंट तर भुकेले झोपत होते. ही परिस्थिती माझ्यानं बघवली गेली नाही आणि समाजाप्रती माझं काहीतरी देणं लागते, माणूस म्हणून माझं काहीतरी कर्तव्य आहे म्हणून मी माझं हे छोटंसं मातोश्री झेरॉक्सचं दुकान, या दुकानामध्ये रुग्णांना ज्या आवश्यक गोष्टी असतात त्या ठेवायला सुरुवात केली. त्याचबरोबर मी इथं पेशंटला गरम पाणी, मी इथं मालेगाव काढा मागून तो विनामूल्य उपलब्ध करून दिला. दूध गरम करून लागत असेल कोणत्या पेशंटना, आणखी काही खाण्यापिण्याचे पदार्थ लागत असेल तेही मी मोफत उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे जेवणाच्या डब्यासाठी हाल होतं, रुग्णांचे होत असलेले हाल पाहून मी जेवणाचा डबासुद्धा मोफत उपलब्ध करून दिला. जवळपास 50 ते 70 डबे माझे सकाळी 50 आणि संध्याकाळी 50 अशा प्रकारचे माझे डबे रोज जातात. आणि रुग्णांचे नातेवाईक आणि रुग्ण जो आशीर्वाद देऊन जात आहे त्या गोष्टीचं